नमस्कार. पुणे मराठी ग्रंथालयाचे माननीय अध्यक्ष श्रीयुत मुकुंदराव अनगळ, ग्रंथालयाचे अन्य पदाधिकारी असणारे श्रीयुत सुहासराव नातू, श्रीयुत बाळासाहेब कुलकर्णी आणि मला व्यक्तिशः आदरस्थानी असणारे डॉक्टर वाळिंबे आणि सौभाग्यवती वाळिंबे काकू, मराठी ग्रंथालयाचे अन्य पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीलाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अतिशय मनापासून आदरांजली वाहतो, ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या समाजाच्या, नवे नवे देशाच्या आणि एका मर्यादेच्या पुढे जाऊन आपण जर विचार केला तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी वेचलं अशा महान विभूतीचा हा जन्मदिवस. हा अंतःकरणामध्ये अनेक तरंग उमटवत असतो आणि हे तरंग उमटवत असताना शाहीर वामनदादा कर्डक असं म्हणतात, उद्धरली कोटिकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, एका ज्ञानज्योतीने अनेक ज्योती पाजळती, अशा पद्धतीचं वर्णन ज्या बाबासाहेबांचं केलं गेलं त्यांच्या पवित्र स्मृतीला ते अतिशय मनापासून मी अभिवादन करतो. सुमारे 110-115 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, असेच उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर तळपत होता, ऊन मी म्हणत होतं. ठिकठिकाणी सातारा शहरामध्ये पाणी पिण्यासाठी पाणपोयांची व्यवस्था केलेली होती. एका छोट्या बालकाला खूप तहान लागली होती, तहानेनं तो व्याकुळ झालेला होता आणि हा निरागस बालक त्या पाणपोईच्या जवळ गेला, त्यानं त्याच्यातलं पाणी घेतलं आणि आपली तहान भागवली. परंतु हे बघणारी आजूबाजूची मंडळी धावून आली आणि त्या बालकाला इथलं पाणी तू का पिलंस म्हणून इतकं बेदम मारलं की त्याला सांगतासुद्धा येईना की मला इतकी तहान लागली होती, आता माझा घसा तहानेनं व्याकुळ झालेला होता आणि मी त्याशिवाय राहू शकत नव्हतो. हा बालक आपला कसावासा घरी गेला. घरी गेल्यानंतर हा प्रसंग त्यानं आपल्या वडिलांना सांगितला आणि त्याच्या लक्षात असं आलं की हा जो अत्याचार आपल्याला सहन करावा लागतो तो या देशामध्ये एक विचित्र अशी रूढी परंपरा जी चालत आलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आलो असतो. या देशानं अनेक माणसांना माणसाचं जिनट नाकारलं की ते माणसं आहेत हे बघायलाच आमची रूढी तयार नव्हती. त्यांना ज्ञानबंदी केली, त्यांना रोटीबंदी केली, त्यांना बेटीबंदी केली, त्यांना व्यवसायबंदी केली. हे सगळं इथे परंपरेच्या अभिमानाच्या नावाखाली चाललेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक बेड्या त्या सगळ्यांच्या पायामध्ये घातलेल्या होत्या, न दिसणाऱ्या बेड्या घातलेल्या होत्या. आणि म्हणूनच दुसऱ्या बाबांचे शब्द आठवतात, शृंखला असू दे पायी मी गतीचे गीत गाई, दुःख उधळाया असं आता, दुःख उधळाया असं आता, असं वांना वेळ नाही. कदाचित बालकानं त्या अबोध वयामध्येच निश्चय केला असेल की इथून पुढचं आयुष्य मी अशा पद्धतीनं व्यतीत करेन की असा प्रसंग माझ्या समाज बांधवांच्यावरती इथून पुढे केव्हाही येता कामा नये, याच्यासाठी मी सर्वस्व प्रणाला लावीन असा निश्चय करणारा तो बालक म्हणजे दुसरा कुसरा कोणी नसून आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. बाबासाहेबांच्या चरित्राचे अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला सांगता येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतोच, दलितांचे कैवारी म्हणून आपण त्यांना ओळखतोच. परंतु बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब हे समाजशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब हे मानववंशशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांचा धर्मशास्त्राचा अत्यंत गाढा असा अभ्यास होता, बाबासाहेबांचा राजकारणाचा अभ्यास होता, बाबासाहेबांचा इतिहासाचा अभ्यास होता. बाबासाहेब हे कामगारांचे पुढारी होते, बाबासाहेब हे स्त्री मुक्तीचे कैवारी होते. हिंदू कोड बिल आणण्यामागे बाबासाहेबांची ती निश्चित अशी भूमिका होती. त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बघताना, त्यांच्या पैलूंकडे बघताना मनाला असं वाटत राहतं की या माणसाच्या अंगी किती म्हणून गुणवत्ता होती. त्या गुणवत्तेचा विचार करायला, त्या गुणवत्तेचं स्पष्टीकरण द्यायला शब्दसुद्धा अपुरे पडतात. आपल्याला असं सांगितलं की सागरामध्ये किती पाणी आहे ते मोजून दाखवा, आपल्याला असं सांगितलं की भर दुपारी 12 वाजता उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघून दाखवा, आपल्याला असं सांगितलं की हातावरती जळता निखारा घेऊन तुम्ही उभे राहून दाखवा, नाही शक्य नाही असं आपण त्रिवार म्हणणार. जुन्या एका काव्यपंक्तीमध्ये थोडासा बदल करायचा झाला आणि बाबासाहेबांच्याबद्दल म्हणायचं झालं तर ते असं म्हणता येईल की सरितपतीचे जलमोजवेना, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसाहवेना, तैसा बाबा साहेब वर्णवेना, तैसा बाबा साहेब वर्णवेना. बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये अनेक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांच्यावरती केवळ
एका विशिष्ट अशा समाजामध्ये एका विशिष्ट अशा जातीमध्ये जन्माला आले म्हणून अनेक अन्याय अत्याचार त्यांना सहन करावे लागले. आपल्या बांधवांचं दुःख त्यांना उघड्या डोळ्यानं बघायला लागलं. परंतु बाबासाहेब मोठे भाग्यवान होते. त्यांचे एक आजोबा हे बैरागी झालेले होते. त्यांनी संन्यास घेतलेला होता आणि महूला ज्या वेळेला सुभेदार रामजी आंबेडकर त्या महूच्या छावणीमध्ये राहत होते त्यावेळेला एक दिवशी ते संन्यासी गृहस्थ त्यांच्या घरी आले आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्या पुढच्या पिढीमध्ये असा एक मुलगा जन्माला येईल की तो आपल्या सगळ्या कुळाचं पांग फिडेल, आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार करेल. बाबासाहेबांचं चरित्र बघताना आपल्याला लक्षात असं येतं की बाबासाहेबांनी केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, केवळ आपल्या समाजाचाच नव्हे, तर आपल्या देशाचा एका अर्थानं उद्धार केला, एका अर्थानं देशाचं पांग फेडलं. आणि नंतर सुभेदार रामजी आंबेडकर आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि मग त्यांच्या बदल्या होत गेल्या. मग सातारा शहरामध्ये त्यांचं काही शिक्षण झालं आणि त्या सुमारास सुभेदार रामजी आंबेडकर निवृत्त झाले आणि त्यांनी असं ठरवलं की इथून पुढे आपल्या मुलाला शिकवल्याशिवाय पर्याय नाही, समाजामध्ये जर मानानं जगायचं असेल तर शिकवल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी मुंबईमध्ये आसरा घेतला आणि आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. लहानपणी एक प्रसंग असा घडला, त्यानंतर बाबासाहेबांचं जीवनच मुळातून बदलून गेलं आणि अभ्यासामध्ये इतके दिवस हूटपणा करणारे बाबासाहेब भीमराव हा अभ्यासाच्या मागे लागला. मनापासून तो अभ्यास करायला लागला आणि त्यांच्या समाजामध्ये पहिला मॅट्रिक झालेला मुलगा. मॅट्रिक झालेल्या मुलाचा सत्कार समारंभामध्ये केळुसकर नावाचे गृहस्थ होते, त्यांनी भगवान बुद्धांचं चरित्र त्यांना भेट दिलं आणि बाबासाहेब असं लिहितात आपल्या आत्मकथेमध्ये, आपल्या कथनामध्ये बाबासाहेब असं लिहितात की माझ्या आयुष्यामध्ये तो एक वेगळा दिवस होऊन गेला. त्यानंतर बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी खटपट केली. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये अनेक महान राजे होऊन गेले. अलीकडच्या काळामध्ये ज्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे ते छत्रपती सयाजीराव गायकवाड. त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली. बाबासाहेबांनी BA ची परीक्षा पास केली आणि बाबासाहेब अमेरिकेमध्ये विद्याभ्यासासाठी गेले. अमेरिकेतला विद्याभ्यास ते पूर्ण करून इंग्लंडला आले आणि दुर्दैवानं शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपली आणि दिवाणांनी तुम्हाला परत यायला पाहिजे असं सांगितलं आणि बाबासाहेब परत आले. बडोद्यामध्ये नोकरी करायला लागले. एका अर्थानं त्यांच्या इतकं शिक्षण घेतलेला कुणीही माणूस त्यावेळेला बडोदा संस्थानात नव्हता. परंतु या महापुरुषाला काय सहन करावं लागलं? या महापुरुषाला आपली जात लपवावी लागली, कारण जात सांगितली असती तर कुणी राहायला जागा दिली नसती. पण ज्या क्षणी ज्या पारशाच्या घरी त्यांना राहत होते त्यांना कळलं की हा माणूस अमक्या समाजातला आहे, त्यावेळेला त्यांना मध्यरात्री बाहेर काढलं. बाबासाहेब ढसाढसा स्टेशनवर बसून रडले. जो शिपाई 2-4 बुकं शिकलाय की नाही असं त्याच्याबद्दल शंका यावी असा शिपाई लांबनं फाईल फेकायचा. का फाईल फेकायचा? तर अरे त्याचा स्पर्श मला होता कामा नये, असे मानखंडनेचे प्रसंग बाबासाहेबांनी झेलले आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढे आपलं कार्य इथं होऊ शकणार नाही. ते बाहेर पडले, मुंबईला आले आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकी सुरू केली. पुन्हा वंचनेचा, पुन्हा अपमानाचा तोच विषय. विद्यार्थ्यांना असं वाटायचं की हा अस्पृश्य समाजातला इसम आपल्याला काय शिकवणार. परंतु अल्पावधीतच बाबासाहेबांची कीर्ती विद्यार्थ्यांच्या लक्षात आली, त्यांची विद्वत्ता लक्षात आली, त्यांचं विद्यार्थ्यांच्याबद्दल असणारं प्रेम सगळ्यांच्या लक्षात आलं आणि विद्यार्थी बाबासाहेबांच्या जवळजवळ यायला लागले. आपल्या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट आपण नेहमी बघतो, ती गोष्ट बाबासाहेबांच्या आयुष्यात सुद्धा तेव्हा घडली. आपल्या देशामध्ये असं साधारणपणे म्हटलं जातं की वशिला लावल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. वशिला का लावावा लागतो? कारण तुमच्याकडे एकतर वय नसतं, शिक्षण नसतं किंवा लायकी नसते. वय शिक्षण लायकी नसेल तर वशिला लावायचा. असा वशिला लावण्याचा प्रसंगसुद्धा बाबासाहेबांनी एक वेळेला अनुभवला. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं, मी अस्पृश्य समाजातला हे कळल्यानंतर एक गृहस्थ माझ्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा तुमच्या वर्गामध्ये शिकतो, कृपा करून आपल्या समाजाचे तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना तुम्ही भरपूर चांगले मार्क द्या, म्हणजे त्याला पुढच्या संधी चांगल्या प्राप्त होतील. बाबासाहेब हे कैवार घेणारे होते, ते सत्याचा कैवार घेणार होते. बाबासाहेब हे कैवार घेणार होते, ते गुणांचा कैवार घेणार होते. बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगितलं की केवळ जातीवरती मी कुठल्याही विद्यार्थ्याचं मूल्यमापन करत नाही, त्याच्या अंगी जर खरंच गुणवत्ता असेल तरच मी त्याला गुण देईन, अन्यथा देणार नाही. नंतर प्रसंगसुद्धा असा घडला की बाबासाहेब त्यावेळेला आजच्यासारखे 90%, 95%, 96% मार्क मिळवण्याची परंपरा या देशामध्ये नव्हती. शिक्षण पद्धती वेगळीसुद्धा होती. बाबासाहेबांनी एका विद्यार्थ्याला 150 पैकी 144 गुण दिले. लोकांना असं वाटायला लागलं की कदाचित बाबासाहेबांचा आणि याचा काहीतरी संबंध आहे म्हणून याला 144 गुण दिले, कारण आत्तापर्यंत एवढे गुण कोणालाच मिळालेले नव्हते. त्यामुळे त्याची चौकशी सुरू झाली. बाबासाहेबांनी सांगितलं की मला जे योग्य वाटलं आणि त्या विद्यार्थ्यानं लिहिलं म्हणून मी त्याला गुण दिले. माझ्या जर मूल्यमापनावरती तुम्हाला शंका असेल तर तुम्ही जरूर ही उत्तरपत्रिका अन्य लोकांच्याकडून तपासून घ्या. आणि खरंच ती उत्तरपत्रिका अन्य लोकांच्याकडून तपासून घेण्यात आली. काही लोकांनी तर 144 पेक्षा जास्त गुण त्या विद्यार्थ्याला दिले. आणि मग बाबासाहेब असं लिहितात की मग लोकांना विश्वास बसला की मी जातीच्या आधारावरती कुणाचीही भेदभाव करत नाही.
बाबासाहेबांचं नोकरी चालू होती, परंतु मनातलं स्वप्न अर्धवट होतं आणि बाबासाहेबांना एका मित्रानं मदत केली. बाबासाहेब परत एकदा इंग्लंडला गेले आणि आपला आधीचा राहिलेला विद्याभ्यास पूर्ण केला आणि ते परत आले. त्या काळातल्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना, आपण सगळे बहुतेक विद्यार्थी दशेत आहात असं मी समजतो, विद्यार्थ्यांना, विशेषतः अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रेरणादायक आहेत, आजही प्रेरणादायक आहेत. बाबासाहेब झगडत होते. कशाशी झगडत होते? बाबासाहेब हे वंचनेशी झगडत होते. हजारो वर्ष ज्या समाजावरती अन्याय झाला त्या वंचनेशी झगडत होते. बाबासाहेब झगडत होते ते दारिद्र्याशी झगडत होते. बाबासाहेब झगडत होते अपमानाशी झगडत होते. बाबासाहेब जे झगडत होते ते गरिबीशी सुद्धा झगडत होते. कारण तोपर्यंत बाबासाहेबांचं लग्न झालेलं होतं, बाबासाहेबांना मुलं होती आणि आपल्याला जी काही मदत केलेली, जी काही शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली आहे त्याच्यातल्या पैशातला पैसा वाचवून ते घरी पाठवायचे की का, तर एक वेळ का होईना आपल्या कुटुंबियांच्या पोटामध्ये अन्न जाईल. बाबासाहेब त्यावेळेला ज्या इंग्रज स्त्रीच्या घरी राहत होते ती रोज सकाळी त्यांना एक गोष्ट द्यायची, एक कपभर चहा, पावाचे एक दोन तुकडे आणि त्या पावाच्या एक दोन तुकड्याला छोटासा लावलेला जाम. याच्यावरती बाबासाहेबांचा 16-16, 17-17, 18-18 तास अभ्यास चालायचा. आसनोडकर नावाचे ग्रस्त होते, त्यांनी विचारलं, अहो बाबासाहेब याची, भीमराव याची घाई का करतात अशानं तुमचं आयुष्य लवकर संपून जाईल. भीमराव म्हणाले, माझ्याकडे वेळ नाही, मला जे आयुष्यामध्ये साधायचं आहे ते मला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे, याच्यासाठी मी हा सगळा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यामध्ये किती जरी अडचणी आल्या, दारिद्र्याचे, अपमानाचे, मानहानीचे प्रसंग जरी झाले, तरी विद्याभ्यास, शिक्षण या ध्येयावरची नजर आपण केव्हाही ढळू देता कामा नये. याच सुमाराला एक वेगळा उल्लेख मी मुद्दाम असं करेन. आपल्या देशामध्ये अनेकांच्यावरती अन्याय झाला, अनेकांच्यावरती अत्याचार झाला, त्याच्यातला एक फार मोठा वर्ग समाजामधले जे 50% आहेत स्त्रियांवरती या समाजाने अनेक वर्ष अत्याचार केले. परंतु बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व ज्यावेळेला आपण जवळ जाऊन बघतो आणि निरखून पाहतो त्यावेळेला लक्षात असं येतं की बाबासाहेबांच्या मनामध्ये स्त्रियांच्याबद्दलसुद्धा एक विशेष अशी भावना होती आणि ती समानतेची भावना होती. त्यांची पहिली जी पत्नी होती रमाबाई, या रूढार्थानं फार शिकलेल्याच नव्हत्या. रूढार्थानं म्हणण्याचं कारणच नाही, शिकलेल्याच नव्हत्या. लग्न झालं त्यांना त्यावेळेला त्यांना लिहिता वाचतासुद्धा येत नव्हतं. कुठल्या तरी एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचं आजपर्यंत जीवन गेलं होतं, जिथं मुलांना शिकवायची शक्यता नव्हती, तिथं मुलीचं शिक्षण तर लांबचीच गोष्ट. परंतु बाबासाहेबांनी प्रयत्नपूर्वक आपल्या पत्नीला शिकवलं आणि पत्नीशी जो बाबासाहेबांचा व्यवहार आहे तो समानतेचा व्यवहार आहे. कुठंही त्याच्यामध्ये आढ्यता नाही, कुठंही त्याच्यामध्ये अहंता नाही की मी एवढा जगत कीर्तीचा असणारा विद्वान आहे, मी एवढा दलितांचा नेता होणारा आहे, अशा पद्धतीचा अभिमान बाबासाहेबांचा कुठेही त्यांच्या वर्तनामध्ये दिसत नाही. तिथून बाबासाहेब जे पत्र लिहितात आपल्या पत्नीला, त्या पत्नीला प्रेमानं प्रिय रामू असं म्हणतात, नमस्ते. मग कुटुंबियांची चौकशी करतात, आपल्या बरोबरीच्या नात्यानं तिला वागवतात. आजच्या काळामध्ये हा संदर्भ पुन्हा एकदा तपासून बघायला पाहिजे. आजच्या काळामध्ये भोगवादाच्या, चंगळवादाच्या या दिवसांमध्ये स्त्रीला एका उपभोग्य वस्तूचा दर्जा पुन्हा एकदा समाजानं देऊ केलाय की काय असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो आणि लोक सरळपणे समर्थन करतात. स्त्रियांवरच्या अत्याचाराचं समर्थन करणारे अनेक लोक या देशामध्ये आजही जिवंत आहेत ही या देशाची दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यावेळेला बाबासाहेबांचा हा व्यवहार बघितला पाहिजे, कारण माणूस म्हणून आपण सगळेजण समान आहोत आणि हे नुसतं बोलण्यासाठी नाही तर वागण्यासाठी, हे त्यांच्या पत्रव्यवहारातून आपल्याला लक्षात येतं. बाबासाहेब परत आले. बाबासाहेबांनी असं ठरवलं की आपल्या अधिकारांसाठी संघर्ष केला पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय आपल्या समाजाला अधिकार मिळणार नाहीत. आणि कसला अधिकार मागत होते बाबा? सत्ता मागत होते, संपत्ती मागत होते, घरदार मागत होते, जमीन जुमला मागत होते. बाबासाहेबांची एक साधी मागणी होती की आम्हाला सुद्धा सगळ्यांच्या बरोबर एकाच पाणवठ्यावरती पाणी पिण्याचा हक्क द्या. या देशाचं दुर्दैव आहे की या देशामध्ये माणसांना पाणी पिण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हा या देशाचं दुर्दैव आहे. 1927 साली महाडच्या चवदार साळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. काही सुधारक लोक त्यांच्याबरोबर आले, त्यातलाच एक वेगळा संदर्भ मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यावेळेला काही लोकांनी, महाराष्ट्रातल्या काही लोकांनी बाबासाहेबांना असं सांगितलं की तुमच्याबरोबर जे जातीनं ब्राह्मण आहेत त्यांना जर तुम्ही दूर केलं तर आमचं सगळं समर्थन तुम्हाला आहे, आमची सगळी माणसं तुमच्या समोर उभी राहतील. मी पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचाराकडे येतो. बाबासाहेब असं म्हणतात की जातीच्या आधारावरती कुणावरतीही भेदभाव करणं चुकीचं आहे. ज्याच्या अंगी जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या आधारावरतीच माणसाचं मूल्यमापन झालं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, केवळ जातीनं ब्राह्मण आहेत म्हणून मला ते तिरस्करणही नाही, मी त्यांना दूर लोटणार नाही. त्यांच्या अंगी जर समतेची तत्व असतील तर ते माझ्या जवळचे आहेत आणि तुम्ही जातीनं ब्राह्मण जरी नसलात तरी तुमच्या अंगी समतेचं तत्व नाही, त्यामुळे तुम्ही मला जवळचे नाहीत, हे स्पष्टपणे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आजच्या दिवसांमध्ये हा संदर्भाचा एक वेगळं मूल, वेगळा संदर्भ आहे असं मला स्वतःला वाटतं.
हा चौदार सळ्याचा सत्याग्रह. त्यानंतर 1930-31 साली बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करायला लागला. बाबासाहेबांची अशी अजिबात आंधळी कल्पना नव्हती की या मंदिरामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर आपल्या बांधवांची सगळी दुःख दूर जातील. परंतु बाबासाहेबांना आपल्या समाजाला हे दाखवून द्यायचं होतं की जिथं आम्हाला भगवंताच्या गाभाऱ्यात सुद्धा जाऊ देत नाही, जिथं आम्हाला माणसांचे अधिकार सुद्धा तुम्ही नाकारता, त्या देशामध्ये आम्ही कसं राहायचं, कसं जगायचं, हा एक खडा सवाल बाबासाहेबांनी केलेला होता. आणि मग या मंदिर सत्याग्रहामध्ये असं झालं की शेवटपर्यंत मंदिरामध्ये प्रवेश मिळालाच नाही. मग दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडल्या. गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स इंग्लंडमध्ये आयोजित केलेली होती. बाबासाहेब हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्या परिषदेमध्ये गेले. या ठिकाणी महात्मा गांधींचा आणि त्यांचा तात्विक मतभेद झाला. महात्मा गांधींची आणि बाबासाहेबांची ज्या वेळेला भेट झाली त्याचं वृत्त दोघांच्याही चरित्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी असं म्हटलं की अस्पृश्यांसाठी तुम्हाला वेगळं काही मागण्याची गरज नाही, कारण काँग्रेस ही सगळ्यांसाठी प्रयत्न करते. आम्ही आत्तापर्यंत 20 लाख रुपये दलितोद्धारासाठी खर्च केलेले आहेत. बाबासाहेबांचा वेगळा एक गुण म्हणजे स्पष्टपणा. जे सत्य आहे ते निर्भीडपणे कुणाच्याही तोंडावरती सांगायला ते घाबरले नाहीत. बाबासाहेबांनी महात्मा गांधींना उत्तर असं दिलं की तुमचे हे 20 लाख रुपये पाण्यामध्ये गेले. तुम्ही जसं काँग्रेसमध्ये खादीचा आग्रह धरता, चरख्याचा आग्रह धरता, तसं एखाद्या दलित समाजातल्या, अस्पृश्य समाजातल्या विद्यार्थ्याला, माणसाला जवळ केल्याशिवाय तुम्हाला काँग्रेसचं सभासद मानता येणार नाही असा साधा नियम तुम्हाला बनवता येऊ नये. या भेटीमधलं पुढचं जे वाक्य आहे ते मनाला घर पाडणार आहे. या भेटीमध्ये बाबासाहेब पुढं असं म्हणतात की महात्माजी म्हणत नव्हते, तात्विक मतभेद, गांधीजी मला मायभूमी नाही. हे वाक्य ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला हृदयामध्ये कालवाकालव होते की एका श्रेष्ठ अशा देशभक्ताला असं म्हणावं लागतं की मला मायभूमी नाही. असा जनावरांच्या पेक्षाही कमी पातळीचा व्यवहार आमच्या समाजाने या ठिकाणी केला. त्यावेळेला गांधीजींनी त्यांना असं म्हटलं, बाबासाहेब आपण असं का म्हणता, अहो हीच तुमची मातृभूमी आहे. बाबासाहेबांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न मांडला, अहो जिथं आम्हाला सगळ्यांच्या बरोबर पाणी पिण्याचा सुद्धा हक्क नाही, मंदिरामध्ये जाण्याचा सुद्धा हक्क नाही, तिला आम्ही मायभूमी मानणार कशी. परंतु बाबासाहेबांनी जरी असं म्हटलेलं असलं, बोलणं जरी बाबासाहेबांचं असं असलं की ही माझी मायभूमी नाही, परंतु बाबासाहेबांचा व्यवहार मात्र भारत हीच माझी मायभूमी आहे, भारत हीच माझी कर्मभूमी आहे, अशा पद्धतीचा व्यवहार झाला. ज्या वेळेला त्यांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये भाषण केलं त्यावेळेला इंग्रजांना तोंडावरती रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या तोंडावरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला या देशातून चालतं व्हायला पाहिजे. या देशामध्ये सगळ्यात जर शासन व्यवस्था कुठली योग्य असेल तर ती लोकशाही या देशासाठी योग्य आहे. आज तुम्ही जे करताय ते देशासाठी योग्य नाही असं स्पष्टपणे बजावणारे बाबासाहेब हे राऊंड टेबल कॉन्फरन्सनं बघितले. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून जातीय निवाडा जाहीर झाला. आणि जातीय निवाड्यानुसार अस्पृश्य समाजाला संयुक्त मतदारसंघ आणि विभक्त मतदारसंघ असं दोन्ही जाहीर झालं. महात्मा गांधींनी याच पुण्याच्या कारागृहातनं उपोषणाला आरंभ केला की जोपर्यंत दलितांचे विभक्त मतदारसंघ रद्द होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करीन. महात्मा गांधी हे देशाचे सर्वोच्च एका अर्थानं त्यावेळेचे नेते होते. बाबासाहेबांवरती प्रचंड असा दबाव येत होता. बाबासाहेबांची मागणी ही व्यावहारिक दृष्टीनं, तात्विक दृष्टीनं, त्यांच्या बाजूनं 100% योग्य होती. बाबासाहेबांनी असं सांगितलं की एक वेळ मला समोरच्या विजेच्या खांबावरती फाशी द्या, परंतु मी माझ्या बांधवांच्या अधिकाराशी एक क्षण मात्रही तडजोड करू शकणार नाही, काडी मात्रही तडजोड करू शकणार नाही. परंतु शेवटी बाबासाहेब हे श्रेष्ठ असे राष्ट्रभक्त होते, राष्ट्राचे हे पुत्र होते, ही बाबासाहेबांनी जाणीव आपल्या मनामध्ये कायम बाळगली. आणि ती जाणीव बाळगल्यानंतर बाबासाहेबांनी पुणे करारावरती स्वाक्षरी केली. बाबासाहेबांनी आपल्या काही मागण्या सोडून दिल्या आणि काही मागण्या त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी काही मिळवलं. परंतु हे करण्यामागं काय हेतू होता, हे करण्यामागं त्यांचा हेतू हा असा होता की पुन्हा एकदा आपल्या समाजाला लक्षात असं आलं पाहिजे की राष्ट्र हे समतेच्या पायावरती उभं राहू शकतं, हे लक्षात येण्यासाठीचा खटपट होती. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केला. मंदिर प्रवेशाबद्दल मी मगाशी बोललो. आणि शेवटी वैतागून 1936 साली बाबासाहेबांनी येवला परिषदेमध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. सगळ्या देशामध्ये एखादी वीज कोसळावी अशा पद्धतीचा हादरा बसला, भूकंप व्हावा अशा पद्धतीचं लोकांना वाटलं. अनेक लोकांनी तार विनंत्या अर्जव केली, अनेक लोकांनी धमक्या दिल्या, परंतु बाबासाहेब आपल्या तत्वावरती ठाम होते. या ठिकाणी एक वेगळी नोंद देऊन मी पुढे जाईन.
ज्या काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेबांना त्यांच्या अनुयायांना ज्या पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला त्यांच्या आजच्या पिढीतल्या वंशजांनी काही वर्षापूर्वी अत्यंत सन्मानानं त्यांचे जे आजचे वंशज आहेत त्यांना अत्यंत सन्मानानं बोलवलं आणि काळाराम मंदिरामध्ये प्रवेश दिला. मला असं वाटतं की बाबासाहेब ज्या तत्वांचा ज्या मूल्यांचा उद्घोष करत होते ते मूल्य आता काळाच्या प्रवाहाबरोबर समाजाला मान्य होताना दिसतात. याच्या अर्थानं हे एक प्रसादचिन्ह घटना जरी छोटी असेल तरी तिचं मोल मात्र मोठं आहे असं मला स्वतःला वाटतं. बाबासाहेबांनी 1936 ही घोषणा केली. त्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्या पंथांचा अभ्यास केला. त्यांनी 1936-37 सुमाराला शीख धर्माची शीख पंथाची दीक्षा घ्यायची असं ठरवलं होतं परंतु काही कारणानं ते मागं पडलं. दुसऱ्या बाजूने बाबासाहेब प्रयत्न असं करत होते की वेगवेगळ्या पद्धतीची नियतकालिकं त्यांनी काढली. मग सुरुवातीला त्यांनी मूकनायक काढलं, नंतर त्यांनी बहिष्कृत भारत काढलं, नंतर समता काढलं, नंतर जनता काढलं. परंतु या सगळ्या 3-4 दैनिकांच्या मध्ये बाबासाहेबांवरती झालेले जे संस्कार होते ते ठळकपणे दिसत होते. मूकनायकच्या अग्रभागी, त्याच्यानंतर बहिष्कृत भारताच्या वर शिरोभागी हे संत तुकारामांचं, संत ज्ञानेश्वरांची वचनं त्या ठिकाणी लिहिलेली होती. कारण हे संस्कार होते ते आई भीमाबाईचे होते, हे संस्कार जे होते ते सुभेदार रामजी संगपाळ यांचे होते. असे संस्कार बाबासाहेबांच्या व्यवहारातनं बघायला मिळाले. बहिष्कृत भारत हे नावच किती विचार करायला लावण्यासारखं आपण सगळ्यांनी जरा विचार करूयात. बहिष्कृत आहे पण भारत नाही, भारत आहे पण बहिष्कृत नाही, एका शीर्षकातून समाजाला दिशा देण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. आणि याच सुमाराला बाबासाहेबांनी मनाशी निश्चय असा केला की आपला जो झगडा आहे तो दोन अर्थांनी दोघांशी झगडा आहे. एक तर आपल्याला परकीय सत्तेशी म्हणून इंग्रजांशी झगडलं पाहिजे आणि दुसरीकडे माणुसकीचे अधिकार नाकारणारे आपलेच बांधव यांच्याशी आपल्याला लढलं पाहिजे. बाबासाहेबांनी एक आपल्या आयुष्याचं जीवित ध्येय ठरवलेलं होतं, त्यामुळे त्याच्या अनुसरून त्यांनी सरकारामध्ये प्रवेश मिळवला. गव्हर्नरचे व्हॉईस रॉयचे मंत्री म्हणून ते सरकारामध्ये सामील झाले. परंतु हे सामील होत असताना सुद्धा बाबासाहेबांची राष्ट्रवृत्ती ही किंचितही ढळलेली नव्हती. एकच नमुन्यादाखल मी उदाहरण देईन. 1943 ओडिशा प्रांतामध्ये दामोदर नदीला भयंकर पूर आला. आपण जसं गेल्या काही वर्षामध्ये कोशी नदीच्या पुराचं वाचलं बिहारमधल्या, तशा पद्धतीची प्रचंड जीवितहानी त्या ठिकाणी झाली. बाबासाहेब त्यावेळेला सरकारामध्ये मंत्री होते. तिथले काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे जे नेते होते, त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की बाबासाहेब आपण मंत्री आहात, आपल्या हाती सत्ता आहे, आपण या ठिकाणी काहीतरी करू शकता. बाबासाहेबांनी ज्यावेळेला ते पत्र वाचलं त्यावेळेला बाबासाहेबांनी आपल्या कामाला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष असा आहे ते म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवली म्हणजे त्याच्या तपशिलामध्ये जायचं. बाबासाहेबांनी धरणाचा अभ्यास सुरू केला, त्याच्यामधले असणारे जे तंत्रविषयक ग्रंथ होते ते सगळे अभ्यासले. सर विश्वेश्वरायांनी जी भारतामध्ये धरणं बांधली होती त्या धरणांचा जाऊन त्यांनी अभ्यास केला. अमेरिकेमधल्या टेनिसी धरणाचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की त्या टेनिसी नदीवरती जसं धरण बांधलेलं आहे तसं धरण या ठिकाणी बांधण्याची आवश्यकता आहे. आणि मग यानंतर सुरू झाला माणसांचा शोध. आणि बाबासाहेबांना लक्षात असलं की त्यावेळेला पंजाब प्रांतामध्ये खोसला नावाचे चीफ इंजिनियर होते आणि बाबासाहेबांच्या एकूण अनुभवानं त्यांच्या माहितीनुसार त्यांना असं लक्षात आलं की खोसला हे सगळ्यात योग्य याच्या पदासाठी आहेत. ब्रिटिश व्हॉईसरॉयनं आग्रह धरला की ब्रिटिश इंजिनियरला तुम्ही प्रमुख धरा. परंतु 1943 घटना आहे, बाबासाहेब म्हणले की ब्रिटिश इंजिनियर हे काम करणार नाही, मी त्याला हे काम देणार नाही, मी हे काम भारतीय इंजिनियरला देणार. आणि ते खोसलांची निवड केली आणि खोसलांना तशा पद्धतीनं त्यांच्या कानावरतीही गेलं असेल. पुन्हा एकदा अपमानाचा तोच प्रसंग. खोसलांच्या मनामध्ये असं आलं की अरे आपण तथाकथित उच्च जातीमध्ये जमलेलो आहे आणि या अस्पृश्य मंत्र्याच्या हाताखाली काम करायचं, त्यामुळे ते नाही म्हणण्याच्या बेतात होते. बाबासाहेबांना कुठून तरी याची कुणकुण लागली. बाबासाहेबांनी त्या खोसलांना बोलवून घेतलं आणि त्या खोसलांना असं सांगितलं की मी जर ठरवलं तर जगातल्या सर्वोत्तम अशा इंजिनियरची मी या ठिकाणी नेमणूक करू शकतो, तेवढे अधिकार मला दिलेले आहे. परंतु माझी इच्छा अशी आहे की आपल्याच एका भारतीय बांधवाच्या आधिपत्याखाली हे काम पूर्ण व्हावं की ज्याचा पूर्ण समाजाला उपयोग होईल. आणि बाबासाहेबांनी आपल्या प्रेमानं त्याला जिंकलं आणि नंतरच्या काळामध्ये ते खोसला त्या दामोदर व्हॅली प्रोजेक्टचे चीफ झाले आणि त्यांनी ते काम पुढच्या 5-7 वर्षामध्ये पूर्णत्वास नेलं. स्वातंत्र्यानंतर या धरणाचं काम पूर्ण झालं. त्यावेळेला बाबासाहेब कायदा मंत्री होते आणि आपल्याच पुण्याचे नवी गाडगीळ हे त्या खात्याचे मंत्री होते. दोघंही जण त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पुन्हा एकदा मी मुद्दा इथं नोंदवतो की श्रेष्ठ अशी राष्ट्रभक्ती की ज्यांनी आपल्यावरती अनन्वित अत्याचार केले त्यांच्याकडे बघताना सुद्धा बाबासाहेबांचा बंधुतेचा दृष्टिकोन होता. प्राशुनी हलाहल सारे, प्राशुनी हलाहल सारे, बांधून संकटे पायी, चालतो ध्येय पथा आम्ही, वाटू द्या कुणाला काही.
शंकरानं जसं हालाहाल पचवलं असं आपल्या श्रद्धेमध्ये आहे, तसंच बाबासाहेबांनी हे जातीभेदाचा हालाहाल स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेला पिलेला आहे, परंतु त्याचा परिणाम आपल्या व्यवहारामध्ये बाबासाहेबांनी कधीसुद्धा होऊन दिलेला नाही. बाबासाहेबांचा व्यवहार हा नेहमी समबुद्धीचा झाला. आणि मग नंतर 1950 सुमाराला बाबासाहेबांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या घोषणेकडे लक्ष वेधलं. मगाशी मी आपल्याला सांगितलं की 1936 बाबासाहेबांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांनी शीख धर्मात जाण्याचा प्रयत्न केला, काही कारणानं तो पूर्ण झाला नाही, परंतु 1950-51 सालानंतर या हालचालींना वेग चढला आणि बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याचा आपला स्पष्ट मनोदय सगळ्या देशाला एकदा कळवला. या ठिकाणी दोन मुद्द्यांची मी नोंद करू इच्छितो. पहिला मुद्दा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले थोर असे सुपुत्र संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचं एक वेगळंच नातं होतं. बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळेला संत गाडगे महाराजांना भेटायला जायचे आणि गाडगे महाराजसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळेला भेटायला गेलेले. ज्यावेळेला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा पुन्हा एकदा केली त्यावेळेला संत गाडगे बाबा वेळ काढून बाबासाहेबांना भेटायला गेलेले. बाबासाहेबांचा त्यांचा संवाद ग्रंथामध्ये नमूद आहे, दोघांच्याही चरित्रामध्ये नमूद केलेला आहे. बाबासाहेबांनी विचारलं की बोला बाबा मी काय करू. गाडगे महाराज म्हणाले आपण तर थोर पुढारी आहात, कायदा मंत्री आहात, तुमच्यासारख्या माणसाला मी एक अडाणी न शिकलेला माणूस काय सांगणार. बाबासाहेब म्हणाले नाही असं, तुमचं जीवनाचं तत्वज्ञान, जीवनाचा व्यवहार फार मोठा आहे, तुम्ही निश्चितपणे माझे मार्गदर्शक आहात, तुम्ही सांगा. बाबासाहेब आंबेडकरांना संत गाडगेबाबांनी उत्तर दिलं, तू धर्मांतर कर, परंतु या भूमीमध्ये जो जन्माला आलेला नाही असा कुठलाही धर्म तू स्वीकारण्याचा विचारसुद्धा करू नकोस. हे बाबासाहेबांच्या चरित्रात नमूद केलेलं आहे. आपण ज्यावेळेला तपशिलात जाऊन विचार कराल त्यावेळेला या विधानाचे वेगवेगळे पैलू आणि वेगवेगळे अर्थ आपल्या लक्षात येतील. दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी नोंदवू इच्छितो. भारतीय मजदूर संघाचे जे संस्थापक होते दत्तोपंत ठेंगडी, त्यांनी याच सुमाराला बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांच्या आयुष्याचा अखेरचा काळ होता. बाबासाहेबांना लक्षात आलं की आता सूर्य ढळला आहे, आता केव्हाही मावळतीची वेळ होईल, पण त्याच्या आत मला हे कार्य पूर्ण करून जायचं आहे. त्यावेळेला दत्तोपंत ठेंगडींनी हे लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की माझी आणि बाबासाहेबांची भेट झाली आणि मी त्यांना आवाहन केलं की आम्ही हिंदू धर्मामध्ये समता आणण्याचा प्रयत्न करतो, माणसासारखा व्यवहार आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाबासाहेब म्हटले की हे प्रयत्न पुरेसे ठरतील असं मला वाटत नाही. माझ्या हयातीत मला माझ्या समाज बांधवांना दिशा दाखवूनच जायचं आहे. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला की जर मी माझ्या हयातीत माझ्या समाज बांधवांना जर दिशा दाखवू शकलो नाही तर निश्चितपणे हे कम्युनिझमचे बळी ठरतील, हे कम्युनिस्ट होतील आणि ते मला कुठल्याही परिस्थितीत नको आहे. बाबासाहेबांनी अनेक विषयाचा अभ्यास केला, तसा कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचासुद्धा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. त्यांचं कार्ल मार्क्स बुद्ध आणि कार्ल मार्क्स या नावाचं भाषण जे ते विख्यात आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म असे ग्रंथ पण लिहून ठेवलेला आहे. बाबासाहेबांनी असं सांगितलं की दोघांची जरी अंतिमता ध्येय एकच दिसत असली की माणसामाणसामध्ये समता आणि माणसाला वागण्याच्या पद्धतीमध्ये व्यवहारामध्ये समता दिसत असलं तरी मार्क्सचा जो मार्ग आहे तो हिंसेकडे जाणारा आहे आणि तो हुकुमशाहीकडे जाणार आहे, परंतु भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे तो लोकांच्या हिताचा आहे, समतेच्या पायावरती तो आधारलेला आहे. म्हणून भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला स्वीकारली पाहिजे. आणि आपण असं बघतो की 1956 बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवरती त्यांनी धर्मांतर केलं, परंतु धर्मांतराच्या पूर्वी बाबासाहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांनी हा मुद्दा अधोरेखित केला आहे. बाबासाहेब एकदा बोलताना म्हणून गेले की मला जर वाटोळं करायचंच असतं या देशाचं तर 5 वर्षात मी या देशाचं वाटोळं केलं असतं, अशा पद्धतीचे बाबासाहेबांचे उद्गार आहेत. परंतु या पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या धर्मांतराच्या निर्णयाबद्दल गांधींची माझी चर्चा झालेली आहे, पण त्यांना मी सांगितलं की मी जरूर धर्मांतर करणार, परंतु ज्या धर्मामुळे या देशातल्या संस्कृतीला, विविधतेला, परंपरेला धक्का पोचणार नाही अशाच धर्मामध्ये मी प्रवेश करेन. पुन्हा एकदा बाबासाहेबांनी भारतीय भूमीतल्याच धर्माचा निर्देश केलेला आहे. आणि आपण सगळेजण जाणतो की 1956 दसऱ्याच्या दिवशी धम्म परिवर्तन झालं. बाबासाहेब आपल्या लक्षावधी अनुयायांच्या सह बुद्ध धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि दुर्दैवानं पुढचा फार काळ बाबासाहेब जगले नाहीत आणि 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. बाबासाहेबांचं चरित्र सांगण्याचा हेतू असा की त्यांच्या चरित्राकडे बघताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा पैलूनं त्यांचा विचार करता येतो आणि त्याच्यातून त्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला वाटचाल करता येते. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणती ध्येय बाळगलेली होती, कोणती जीवनमूल्य बाळगलेली होती, मगाशी 1-2 मूल्यांचा उल्लेख मी चरित्र सांगण्याच्या ओघामध्ये केलेला आहे, परंतु काही 2-3 गोष्टींबद्दल मी पुन्हा एकदा विशेषत्वानं सांगेन. हल्ली असं वाटतं माणसांना
की शिकायचं ते फक्त खांद्याच्या वरती, म्हणजे डोक्यात तुमच्या ज्ञान असेल, डोक्यात तुमच्या माहिती असेल तर तुम्ही फार हुशार. बाबासाहेबांना मात्र तसं वाटत नव्हतं. प्रसंग असा घडला, बाबासाहेब कोल्हापुरामध्ये गेले होते, तिथल्या कुस्तीगिरांशी त्यांची बाबासाहेबांची भेट झाली. बाबासाहेबांनी एकच प्रश्न कुस्तीगिरांना विचारला. बाबासाहेबांनी असं विचारलं की काय हो, तुम्ही कुस्ती सोडल्यानंतर तुमच्या सगळ्यांची पोटं का सुटतात? सगळे पैलवान हसायला लागले आणि आपापसात कुजबुजायला लागले की यांनी कधी व्यायाम वगैरे केला आहे का नाही, तालमीत गेलेत का नाही. बाबासाहेबांच्या लक्षात आलं. बाबासाहेब असं म्हणाले की मी निश्चितपणे व्यायाम केलेला आहे, अनेक प्रकारची योगासनं मी केलेली आहेत आणि त्याच्या बळावरती मी माझं शरीर सुदृढ ठेवलेलं आहे. आता वयोमानानुसार ते कमी झालेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या चरित्रातनं बोध घ्यायचा असेल तर शारीरिक सक्षमतेचा, सुदृढतेचा आपण बोध घेतला पाहिजे. आणि ते बघताना मला आजच्या परिस्थितीकडे आपल्या सगळ्यांना न्यायचं आहे. काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली की भारत ही लवकरच राजधानी होणार आहे. मला अतिशय आनंद झाला की वा वा आपल्या भारत आता राजधानी होणार. बातमीमधलं पुढचं वाक्य होतं की काही वर्षातच भारत ही डायबेटीस, मधुमेह असलेल्या लोकांची राजधानी होणार आहे. याचा अर्थ जगातले सगळ्यात जास्त लोक डायबेटीस असणारे भारतात असणार. काही दिवसांपूर्वीच आपण वाचतो की वयाच्या 30 मध्ये 32 मध्ये 40 मध्ये हृदयाच्या विकाराचा झटका येऊन तरुण मुलं मृत्युमुखी पडतात. अरे हे बाबासाहेबांच्या शिकवण्याशी सुसंगत आहे का? आपण विचार करूयात. अजून एक वेगळा मुद्दा, मी पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे येणार. बाबासाहेबांच्या चरित्राचा दुसरा विशेष असा आहे, ते म्हणजे आपले आई वडिलांचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते आणि त्यांनी आयुष्यामध्ये कधीही दारूला स्पर्श केला नाही. त्यांनी असं लिहून ठेवलंय की ज्या वेळेला मी गोलमेज परिसराला गेलो होतो त्यावेळेला राणीच्या बरोबर बसून, राजाच्या बरोबर बसून दारू पिण्यासाठी मला आग्रह करण्यात आला, परंतु आयुष्यात मी एका दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केलेला नाही. बाबासाहेब असं सांगतात त्यावेळेला ते आपल्या दृष्टीनं जीवनमूल्य आहे असं आपण मानलं पाहिजे. त्याच्या आधारावरती आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आजच्या परिस्थितीशी हे मी जोडतो त्यावेळेला मन अतिशय दुःखनं भरून जातं. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातले थोर समाजसेवक डॉक्टर अभय भंग यांनी त्यांची तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की महाराष्ट्र हे मध्यराष्ट्र झालं आहे, खडसावून त्यांनी सांगितलं राज्यकर्त्यांना, परंतु आपल्या राज्यकर्त्यांनी सोयीस्कर बहिरेपणाचं सोंग घेतलं, त्यांच्या कानावरती हे पडलं नाही. हा एक मुद्दा. समाजामध्ये दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळते हा फार चिंतेचा मुद्दा आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं जर आपल्याला अनुकरण करायचं असेल ना तर या गोष्टीचं आपण निश्चितपणे अनुकरण करू शकतो की आयुष्यामध्ये मी कुठल्याही व्यसनाला बळी पडणार नाही. याच्यातला दुसरा मुद्दा तर आणखीन गंभीर आहे. दुसरा मुद्दा गंभीर अशासाठी आहे की आजची तरुण पिढी ही पद्धतशीरपणे व्यसनांच्या विळख्यामध्ये जावी याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पद्धतीनं हालचाली चालू आहेत. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्ये कोकेनचा मोठा साठा सापडला आणि पुण्यामध्ये तर जर त्यातला माहितगार माणूस असेल तर त्याला बरोबर माहिती असतं, मला कल्पना नाही. परंतु या ठिकाणी आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की जेव्हा केव्हा अशा व्यसनांच्या आधारे आमचा तरुण वर्ग जातो त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यातला काही पैसा हा दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतो आणि ते दहशतवादी बंदूक घेऊन आमच्या उरावरती रोखतात, आमच्या बांधवांचे ते खून पाडतात. पंजाबमध्ये आत्ताच नुकतं साहित्य संमेलन झालं. तिथले काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी पंजाबमधले सगळे राजकारणी एक झाले. आता हे बघायला अभूतपूर्व दृश्य म्हणलं पाहिजे. सगळे राजकारणी एक कशासाठी झाले तर पंजाब आणि पाकिस्तान यांची सीमा लागून आहे त्या सीमेवरनं मोठ्या प्रमाणावरती या मादक द्रव्यांची तस्करी होते आणि पंजाबमधला युवा वर्ग मोठ्या प्रमाणावरती या व्यसनामध्ये घडून गेलेला असा दिसतो. त्यामुळं आपण बाबासाहेबांच्याकडून हा आदर्श घेतला पाहिजे की आयुष्यामध्ये मी व्यसनाला स्पर्श करणार नाही आणि व्यसनांची परिभाषा थोडी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. व्यसन आमच्या तरुणांना कशाचं आहे सांगितलं तर कदाचित पटणार नाही. आमच्या तरुणांना व्यसन आहे क्रिकेटचं, आमच्या तरुणांना व्यसन आहे चित्रपटाचं, आमच्या तरुणांना व्यसन आहे ते स्मार्टफोन असलेलं इंटरनेटचं आणि त्या सगळ्या करण्याचं. बघा आपल्या दिवसामधला किती वेळ याच्यापैकी आपण घालवत असतो आपण बारकाईनं विचार करा. खरंच जर भारताला महासत्ता व्हायचं असेल, खरंच जर देशाला 20 ते 20 साली आपल्याला सुपर पॉवर बनवायचं असेल तर या गोष्टींमध्ये वेळ घालवून चालणार नाही हे तरुणांनी ओळखलं पाहिजे. त्यामुळे या मुद्द्यावरती मी दोन पद्धतीनं आवाहन करू इच्छितो. ते पहिलं आवाहन आहे की स्वतः व्यक्तिशः तुम्ही याच्यामध्ये कशामध्ये अडकू नका. आणि दुसरं, चुकून माकून जर आपल्या संपर्कातला कुणी मित्र नातेवाईक जर याच्यामध्ये अडकलेला असेल तर त्याला बाहेर खेचून काढण्याची तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा. त्याला बाहेर खेचून काढल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका. अशी दोन आवाहनं मी या ठिकाणी करेन. बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये बोध घेताना अनेक पद्धतीच्या गोष्टी दिसतात. बाबासाहेबांनी आपल्या उत्तर आयुष्यामध्ये दिल्ली आकाशवाणीवरनं एक भाषण केलेलं आहे.
त्या भाषणामध्ये जे बाबासाहेब म्हणलेले आहेत ते आपण मुळातनं वाचण्यासारखं आहे, मुळातनं ऐकण्यासारखं आहे. बाबासाहेब असं म्हणतात, माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे तीन शब्दामध्ये गुंफलं जाण्याचा संभव आहे. ती तत्त्व आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. कुणाला असं वाटेल की मी ही तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीमधून उधार घेतलेली आहे, परंतु तसं नाही. ही तत्त्व माझा गुरु भगवान बुद्ध याच्या शिकवणीतून मी घेतलेली आहेत. माझ्या तत्वांची मुळं ही राज्यशास्त्रात नसून धर्मशास्त्रात आहेत. माझ्या तत्वामध्ये स्वातंत्र्याला स्थान आहे, परंतु अपरिमित स्वातंत्र्यानं बंधुतेचा संकोच होतो, अपरिमित स्वातंत्र्यानं समतेचा संकोच होतो. त्यामुळे माझ्या तत्वामध्ये स्वातंत्र्याला पहिल्या पायरीवरती स्थान आहे. दुसऱ्या पायरीवरती मी समतेला स्थान देतो, परंतु अनिर्बंध अशी समता ही स्वातंत्र्याचा घात करते. माझ्या तत्वज्ञानामध्ये या दोघांच्यावरती अतिक्रमण होऊ नये म्हणून कायद्याची निर्मिती केलेली आहे, कायद्याची आवश्यकता गणलेली आहे. परंतु सर्व गोष्टी कायद्यानं होतील याच्यावरती माझा विश्वास नाही. त्यामुळे माझ्या तत्वांमध्ये सर्वोच्च जर स्थान असेल तर ते बंधुतेला आहे. बंधुतेच्या आधारावरतीच ज्या वेळेला स्वातंत्र्य किंवा समता या तत्वांवरती आक्रमण होईल त्याला प्रत्युत्तर देण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाबासाहेबांचा हा मूळ जो परिच्छेद आहे तो आपण वाचण्यासारखा आहे, त्याचा विचार करण्यासारखा आहे. स्वातंत्र्य का आवश्यक आहे माणसाला? कारण माणसाची ती मूलभूत गरज आहे, माणसाचा तो मूलभूत हक्क आहे. या ठिकाणी मी एका दुसऱ्या पैलूकडे लक्ष वेधू इच्छितो की स्वातंत्र्याचा संकोच केल्यामुळे समाजाचं सुद्धा नुकसान होतं. एकतर व्यक्तीचं नुकसान होतं कारण त्याला जे करायचं असतं ते करायला मिळत नाही, दुसरं समाजाचं नुकसान असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या अंगी जर खरेच कलागुण असतील आणि ते त्या करण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालं नाही तर त्याचा फायदा समाजाला मिळत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब येतात ते समतेकडे आवश्यक येतात. समता कशासाठी हवी? समता हवी ती तत्वाच्या आधारावरती हवी. याच्यावरती बाबासाहेबांचा अनेक जणांशी संघर्ष झालेला आहे. तत्वाच्या आधारावरती हवी, तत्व म्हणून सगळी माणसं समान आहेत असं मी मानलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला स्वातंत्र्याचा संकोच होतो, समतेवरती आक्रमण होतं, त्यावेळेला देशोदेशींचे समाज हे उठून त्याच्यावरती क्रांती करतात, बंड करतात. मग फ्रेंचचे राज्यक्रांती असेल, चीनमधलं सत्ता परिवर्तन असेल, माओचं सत्ता परिवर्तन असेल, आपण मुळातच वाचण्यासारखं आहे. कारण स्वातंत्र्य राहिलं नाही जनतेला, समतेचा अनुभव यायला लागला नाही जनतेला, त्याच्यामुळे या ठिकाणी क्रांती झाली असं आपण सगळेजण बघतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर चांगल्या अर्थानं आपल्याला मार्गक्रमणा करायची असेल तर आपल्याला या दोन्ही तत्वांचा आपला आधार घेऊन पुढे जायला पाहिजे. बाबासाहेब लोकशाहीवरतीसुद्धा बोलले गेलेले आहेत. बाबासाहेबांनी असं म्हटलं की अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या दृष्टीनं लोकशाही म्हणजे अशी शासन यंत्रणा की जिच्या आधारावरती रक्त सांडल्याशिवाय समाजाच्या जीवनामध्ये बदल घडून येतात, चांगले बदल घडून येतात. बाबासाहेबांनी रक्त सांडून न येता असं म्हटलेलं आहे, याच्याकडे मी निर्देश करू इच्छितो. तो अशा पार्श्वभूमीवरती करू इच्छितो की तुम्ही सगळेजण अभ्यास करणारे विद्यार्थी आहात, समाजाचं तुम्ही परिशीलन करता. अनेक लोक या देशामध्ये असं म्हणतात की या देशामध्ये जर परिवर्तन व्हायचं असेल तर ते बंदुकीच्या गोळीतनंच आलं पाहिजे असं मानणारा मोठा समाज आमच्या देशामध्ये आजही विद्यमान आहे. या समाजाशी वागताना, व्यवहार करताना बाबासाहेबांचे सांगणं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यातून हुकुमशाहीचा आणि स्वातंत्र्याचा संकोच होण्याचा धोका आपल्या समाजानं टाळला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब स्वातंत्र्याची गोष्ट करतात, बाबासाहेब समतेची गोष्ट करतात. पण मला आणि बाबासाहेबांनी जे सांगितले तेच की बंधुतेला माझ्या तत्वामध्ये सर्वोच्च असं स्थान आहे. बंधुता जर आपल्या हृदयामध्ये असेल तर ती आपल्या व्यवहारामध्ये उतरते आणि व्यवहारामध्ये उतरलेल्या बंधुतेने अनेक गोष्टी होतात. पुन्हा एकदा दुसऱ्या बाबांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर पांगळ्याच्या मदतीला येऊ द्या बलदंड बाहू, पांगळ्याच्या मदतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत बाहू. नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येते त्यातूनही उठतील नेते. जर बंधुता असेल तर आमच्या समाज बांधवांच्या जीवनामध्ये परिवर्तन येण्यासाठी आम्ही मनापासून खटपट करू. आणि आपल्याला असं वाटतं की हे सगळे बोलण्याचे विषय आहेत, करण्याचे नाही, असं काही वेळेला वाटतं की काय,
असं प्रश्न पडतो मनाला. त्यामुळे नमुन्यादाखल काही उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्या उदाहरणांचा काही ना काहीतरी बोध आमच्या आयुष्यामध्ये घेऊन आमच्या देशाला पुन्हा एकदा बलशाली बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं याच्यासाठी हे उदाहरण. जवळची दोन तीन उदाहरणं सांगतो. पुण्यामध्ये राजेंद्र गायकवाड नावाचे एक गृहस्थ आहे. पेस्ट कंट्रोलचा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या तत्वाला अनुसरून हे राजेंद्र गायकवाड दरवर्षी 50 मुलांना दत्तक घेतात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी खटपट करतात. पुण्यामधले दुसरेच असे कार्यकर्ते आहेत, मिलिंद सोनावणे म्हणून. त्यांचा स्वतःचा डेटा एंट्रीचा व्यवसाय आहे आणि ते पण काही ना काही आपल्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना दत्तक घेतात आणि त्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन येईल याच्यासाठी खटपट करतात. आणखीन एक उदाहरण, परवाच्या शनिवारच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्येच उदाहरण आलेलं आहे. कल्पना सरोज विदर्भामधल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये तथाकथित अस्पृश्य समाजात जन्मलेली ही स्त्री, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावरती आज ती भारतीय महिला बँकेची ती संचालक झालेली आहे आणि आपल्या कार्याच्या आधारावरती अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचा ते प्रयत्न करतात. या बाजूला मी एक वेगळ्या दोन तीन उदाहरणांचा उल्लेख करेन. बाबासाहेबांनी जातीवरती, या देशातल्या जाती कशा मोडता येतील याच्यावरती बाबासाहेबांनी त्यांचे विचार ग्रंथरूपानं प्रकट केलेले. बाबासाहेब असं म्हणतात की या देशामधले जर जाती जायच्या असतील तर ही जी बेटीबंदी आहे ती हाणून पाडली पाहिजे आणि आंतरजातीय विवाहांना बाबासाहेबांनी पुरस्कार केलेला आहे. माझ्या बघण्यातलं वैयक्तिक आयुष्यातलं मी उदाहरण सांगतो. विनायक शंकर कुलकर्णी कराडचे होते, MSME EB मध्ये इंजिनियर होते, पण त्यांनी ठरवून आंतरजातीय विवाह केला, ठरवून तथाकथित दलित महिलेशी विवाह केला. अशी विधा उदाहरणं समाजामध्ये थोडी आहेत. दुसरं उदाहरण मी सांगेन, औरंगाबादमध्ये रत्नाकर कुलकर्णी नावाचे गृहस्थ आहेत. आज त्यांच्या घरामध्ये लगबग असते, वेगळी लगबग असते, दरवर्षी 14 एप्रिलला असते. ती म्हणजे बाबासाहेबांची जयंती एखाद्या सणासारखी त्यांच्या घरी साजरी केली जाते. समाजातल्या सर्व स्तरातले माणसं येऊन त्यांच्या घरी त्या जयंतीचा अनुभव घेतात, त्या जयंतीचा आनंद घेतात. असे रत्नाकर कुलकर्णी असतात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर गिरीशराव प्रभुड यांचं देता येईल की वंचितांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे याच्यासाठी गेली अनेक वर्ष गिरीशराव हे खटपट करतात, प्रयत्न करतात. विशेषतः भटके विमुक्त समाजामध्ये त्यांचं काम फार मोठ्या प्रमाणावरती. आणि मी आपल्याला एक आवाहन करेन, इथून जवळच चिंचवडला गेली काही वर्ष ते गुरुकुलम नावाचा प्रकल्प चालवतात. भटक्या समाजातली ती मुलं आणून त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की जर आपण नेहमीचं पठडीबद्ध शिक्षण या विद्यार्थ्यांना देत गेलो तर पारंपरिक जे कलागुण आहे ते हरवून जातात. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी दोघांचा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांच्या हातामधले असणारे औषधी वनस्पती ओळखण्याचे गुण, त्याच्यामधनं औषधं तयार करण्याचे गुण, ओतारी समाजातल्या मुलांच्यामध्ये मूर्ती निर्माण करण्याचं गुण, माती घडवण्याचं गुण, या पद्धतीचं गोपालन, कृषी, या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मुलांना त्या ठिकाणी शिकवले जातात. असे गिरीशराव प्रभुणी याच महाराष्ट्रातले आहेत. मराठवाड्यातल्या औरंगाबादसारख्या शहरामध्ये की जिथं बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊ नये म्हणून भीषण संघर्ष झाला, त्याच शहरामध्ये नाना नवलेंसारखा एक कार्यकर्ता उभा राहतो, डॉक्टरांशी संपर्क करतो आणि डॉक्टरांना सांगतो की रुग्णांच्या आयुष्यातलं दुःख दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि मग तिथे स्थापना होते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानद्वारा संचालित डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची. अशी असंख्य उदाहरणं या देशामध्ये आहेत, अनेक उदाहरणं या देशामध्ये आहेत. परंतु या देशाची आजची स्थिती बघताना ही उदाहरणं नमुन्यादाखलच आहेत की काय असं वाटायला लागतं. आणि दुसरीकडे आमच्या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या भीषण आहेत. नुकतीच भारतामध्ये काही वर्षांपूर्वी जनगणना झाली आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे तत्वज्ञ, आमचे सगळे पंडित हे वाद घालत बसले की दारिद्र्य रेषा कशाला म्हणायचं, 32 रुपयाला म्हणायचं, 28 रुपयाला म्हणायचं का 35 रुपयाला म्हणायचं, याच्यावरती आमच्या तज्ज्ञांनी वाद घातला. अरे तुम्ही दारिद्र्य रेषेचा कुठलाही निकष लावा, परंतु आजही वास्तव या समाजाचं हेच आहे की या देशामधले जवळपास 30-35 कोटी लोक रात्री उपाशीपोटी झोपतात, हे आज या देशाचं वास्तव आहे. आमच्या देशातले लोक सुशिक्षित कोणाला म्हणावं याच्यावरती प्रयत्न करतात, खटपट करतात, परंतु आज या देशामध्ये वास्तव असा आहे की जवळपास 35-40% अजूनही या समाज या देशामधला साक्षरसुद्धा नाही, ज्याला लिहिता वाचतासुद्धा येत नाही. आणि असा समाज घेऊन आम्ही कुठल्या बलशाली राष्ट्रांची स्वप्न बघणार आहोत. अब्दुल कलामांनी आपल्याला विजन 2020 दिलं आणि आपल्या सगळ्यांना, अनेकांना असं वाटतं, बरेच जणांना वाटतं की आता 2020 साल उजाडलं म्हणजे भारत महासत्ता होणारच. असं नुसतं स्वप्न पाहून होत नाही, स्वप्न सत्यात येण्यासाठी कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते सगळे प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारातनं जर बोध घ्यायचा असेल तर तो बोध हा बंधुतेचा घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारातनं बोध जो घ्यायचा आहे तो राष्ट्रवादाचा घेतला पाहिजे.
अशा पद्धतीचा बोध घेऊनच आपण या देशाची प्रगती करू शकतो आणि ती लवकरात लवकर करू शकतो. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आपल्या समाजाला चांगले दिवस दाखवायचे, आणि आपल्या समाजाला म्हणताना बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही हे अनेक पुराव्यानं पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. त्यामुळे बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते एका कवीनं वेगळ्या शब्दामध्ये मांडलं आहे, ते सांगून मी माझं बोलणं पूर्ण करतो. तो कवी असं म्हणतो, भरतभूमी माय माझी, भरतभूमी माय माझी, समर्थ ती होऊ दे, अंतरी जे दाटले ते गीत मजला गाऊ दे, दैन्य दुःख बांधवांचे, दैन्य दुःख बांधवांचे लयतयाचा होऊ दे, अन्नवस्त्रा पारखेजे, अन्नवस्त्रा पारखेजे सौख्य त्यांना लाभू दे, विषमतेचे भक्ष झाले, विषमतेचे भक्ष झाले दास्य त्यांचे जाऊ दे, विषमतेचे भक्ष झाले दास्य त्यांचे जाऊ दे, गांजलेले रंजलेले यांच्या जीवनात सुवर्ण प्रकाश येऊ दे, भरतभूमी माय माझी समर्थती होऊ दे, भरतभूमी माय माझी समर्थती होऊ दे. धन्यवाद. मला असं सुद्धा वाटतं.